गावामध्येच गाव आहे आणि गाव ते शहर असा प्रवास आहे. तुम्ही त्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावली, काय सांगाल फिल्म? गावठी मला असं वाटतं की तो जो प्रवास आहे त्याचा गावावरनं शहराचा तो काही नवीन नाही. आणि आजकाल ग्रामीण भाग हा ग्रामीण राहिलेला नाही, तर मुद्दा हा नाही आहे की गाव आणि शहर, मुद्दा असा आहे अभिमानाचा, स्वाभिमानाचा. माणूस ग्रामीण भागातला असतो किंवा कमकुवत असतो किंवा एखाद्या गोष्टीत त्याला कमतरता असते, पण याचा अर्थ असा नाही की त्याचा जगात अस्तित्वात त्याचा काही उपयोगच नाही. तर हा सिनेमा आहे माणसाच्या स्वाभिमानाचा, स्वाभिमान जगण्याचा. तुम्ही कोणीही असा, तुमच्या स्वाभिमानाला जर डिवचलं गेलं तर तुम्ही काहीही करू शकता, हा हा सिनेमा सांगतो. सर, तुमच्या भूमिकेविषयी सांगा आणि अशा पद्धतीचे सिनेमे प्रेरणा या लोकांना देऊ शकतील का की ज्यांचा कॉन्फिडन्स असं बोलल्यानंतर कमी होतो, त्यांचा काय सांगा? न्यूनगंडातनं जगणारे खूप लोक आहेत. म्हणजे एखादा मूल काळा असेल आणि ते कॉलेजमध्ये गेलं तर त्याला काळ्या रंगाचा एक न्यूनगंड असतो किंवा एक कॉम्प्लेक्स असतो. हा सिनेमा त्या पद्धतीचा कॉम्प्लेक्स असणाऱ्या मुलांना किंवा लोकांना एक शक्ती देणारा सिनेमा आहे. आणि मी ह्या चित्रपटात निगेटिव्ह भूमिका आहे, पण मी नेहमी एखादी भूमिका करत असताना त्याच्यातला माणूस बघतो. तो निगेटिव्ह का आहे त्याची काही कारणं असू शकतात, आणि ह्यातला जो निगेटिव्ह माणूस आहे तो पण एक माणूस आहे, त्याचे आपले इश्यूज आहेत, त्याचे आपले म्हणणं आहे त्याचं काहीतरी, आणि तो त्याच्या इश्यूजप्रमाणे त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागतो, आणि म्हणून कदाचित हा वेगळा एक वेगळा विलन झाला आहे. तर तुम्ही वेगळा विलन केला आहे, पण ट्रेलरमध्ये आम्ही बघतोय तुमची साऊंड पण तुम्ही एक वेगळा लावलेला दिसतोय या ह्याच्यामध्ये. साऊंड आता बेसिकली माझा आवाज थोडासा असा हस्की आणि बेसचा आहे, तर विविध भूमिकांना आपण वेगवेगळ्या साऊंड्सने बोललेलं काय नटाने एक्सपेरिमेंट करायला पाहिजे. आणि मी आत्ता इंटरव्हलपर्यंत चित्रपट पाहिला तर दॅट साऊंड इज वर्किंग, तो बरा वाटतो. काय प्रेक्षकांना काय आवाहन करायचं? प्रेक्षकांनी हा चित्रपट जरूर पाहावा, प्रेरणा देणारा चित्रपट आहे, एंटरटेन करणारा चित्रपट आहे. आणि 5 दिवसाची सुट्टी आहे, मज्जा करा, चित्रपट बघा, आवडेल तुम्हाला. थँक्यू.